हॅलो एवरीवन, आज आपण पाहणार आहोत पालेभाजी. तर ही पालेभाजी आहे तांदूळजाची भाजी. तर बरेच जण याला चवळीची भाजी देखील म्हणतात. तर ही रानभाजी आहे. या भाजीचे बरेचसे गुणधर्म आहेत, तर तेच आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत. तर ही पालेभाजी असल्यामुळे तर फायदेशीर आहेत. शिवाय ही रानभाजी आहे. रानभाजी म्हटलं तर त्याचे दुप्पट असे गुणधर्म असतात. आयुर्वेदामध्ये भरपूर याचे फायदे आहेत. तर अशा पद्धतीची ही भाजी असते. याचे दोन प्रकार आहेत, एक काटेरी असते आणि एक विदाउट काटेची असते. तर ही कवळी मी विदाउट काटेवाली भाजी घेतलेली आहे. तर ही आपण रेग्युलर निवडून घ्यायची आहे, म्हणजे जशी मेथीची भाजी घेतो त्या पद्धतीने, आणि स्वच्छ धुवून घ्यायची आहे. तर याची मी देठं देखील घेतलेली आहेत कवळी. तुम्हाला हवी असेल तर तुम्ही ही चिरून देखील घेऊ शकता, पण अगदी बारीक चिरायची नाही आहे. तर आता आपण भाजीला फोडणी करून घेऊया. तेल गरम करायचं आहे, त्यामध्ये भरपूर असा ठेचलेला लसूण घालून घेतला आहे, कांदा घालून घ्यायचा आहे आणि मिरची घालून घ्यायची आहे. ही भाजी तुम्ही मेथीची भाजी करतो त्या पद्धतीने देखील करू शकता, किंवा दुसरी पद्धत म्हणजे या भाजीचं तुम्ही सूप देखील करून घेऊ शकता. तर भाजी आणि सूप हे दोन्ही अत्यंत गुणकारी आहे. म्हणजे जेव्हा कधी हे थंडीमध्ये किंवा पावसाळ्यामध्ये ही भाजी तुम्हाला मिळेल तेव्हा आवर्जून नक्की खा. थंडीमध्ये तर याचा वापर केलेला तर बेस्टच आहे. सूप म्हणून देखील याचा वापर तुम्ही करू शकता. रेग्युलर तुम्ही सूप जसं बनवता त्या पद्धतीने बनवायचं. तर ही भाजी हाडांच्या मजबूतीसाठी, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या हाडांच्या मजबूतीसाठी, तसेच डोळ्यांच्या विकारासाठी देखील ही फायदेशीर आहे. डोळ्यांची आग होणे, डोळ्यातून पाणी येणे, यासाठी देखील ही भाजी अत्यंत गुणकारी आहे. ज्यांना कोणाला पित्ताचा त्रास होत असेल किंवा स्किन इन्फेक्शन होत असेल वारंवार, त्यांनी आपल्या आहारामध्ये या तांदूळजा भाजीचा अवश्य समावेश करावा. तर भरपूर अशी गुणांनी परिपूर्ण अशी ही भाजी आहे. जेव्हा कधी तुम्हाला मिळेल तेव्हा नक्की ट्राय करा. तर इथे भाजी आपली झालेली आहे. तर आता ही भाजी आपण चपाती भाकरी कशासोबतही खाऊ शकतो, खूपच टेस्टी लागते. बऱ्याचशा गुणकारी अशा रानभाज्या आपण विसरत चाललेलो आहोत, त्यातलाच आजचा हा प्रकार आहे तांदूळजा भाजीचा. तर आजची ही तांदूळजा भाजीची थोडक्यात माहिती आपण पाहिलेली आहे. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशा छान छान साध्या सोप्या रेसिपीसाठी ज्योतिष क्रिएटिव्हिटी चॅनल पाहत रहा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.